गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळचे वाजलेत 8 आणि आता मी चाललो आहे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ट्राय करायला. सो आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. सो बघू आपण काय काय कम्प्लीट करतो ते. सो मित्रांनो, स्कूबा डाईव, पॅरासेलिंग, जेटस्की, स्लिपिंग, सिटिंग बंपर, बनाना राईट, एवढ्या सगळ्या राईट मला फक्त 1300 भेटल्यात. सो मित्रांनो, ही आहे आपली स्कूबा डाईवची बोट आणि ही आपण पकडून जाणार आहोत स्कूबा डाईव करायला सिंधुदुर्ग किल्ल्याच्या इथे. साइन्स लक्षात ठेवा. ही साइन काय? अप अप. ही ओके ओके. ही साइन इज फॉर नॉट नॉट ओके. ही साइन इज फॉर अप अप डाउन डाउन. ओके, साइन्स सॉर्ट ऑफ स्विमिंग अजिबात करायची नाही बाय चान्स सर. हॅलो पोस्टर पोस्टर करा ना. आपण कुठे होतो? सायन्स कडे. सायन्स क्लिअर आहे. सेकंड डे ज्याला म्हणतात मास्क, जे आपण घालणार फेस वर लावणार. ओके, हा जो मास्क आहे तो आहे काय? नोज ब्लॉक. नोज ब्लॉक असल्यामुळे काय होणार? बंद होणार. राईट, तो ब्रीथ कसून घेणार कानातून. तोंडातून आपल्याला ब्रीथ करायचं. इनहेल पण तोंडातून करायचं. एक्झेल पण तोंडातूनच करायचं. ओके, दॅट मीन्स काय? आपण ओरली ब्रीथ करणार. नॉर्मली आपल्याला सर्दी झाल्यानंतर काय करतो? सेम थिंग. आता जस्ट विचार करा, जाईपर्यंत मला सर्दी झाली आहे आता काय करू? तोंडाची ब्रीथ करायची, प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. तेवढं तुम्हाला चांगलं आहे. काही वेळ थोड्या वेळेसाठी सफोकेशन फील होतं, जस्ट फॉर 2 to 3 मिनिट्स. त्याच्यानंतर व्यवस्थित एक रिदम क्रिएट करा. श्वास घ्या, सोडा. ओके, आता पाण्याखाली आपल्याला ब्रीथ करायचं होतं. रेग्युलेटर. तो हा काय झाला? रेग्युलेटर. रेग्युलेटर आपला ब्रीदिंग सोर्स आहे. काय? ब्रीदिंग सोर्स. त्याच्यामधून आपल्याला ब्रीथ करायची आहे. ओके, इनहेल पण करायचं आणि एक्झेल पण रेग्युलेटर मध्येच करायचं. ह्याला एक पकडण्याचा एक टेक्निक आहे. तो टेक्निक बघून घ्या. हा जो पार्ट दिसतोय त्याच्यामध्ये जी गॅप आहे ती, तिथे आपले जॉज येणार, म्हणजे का दात येणार. त्याला आपल्याला बाईट करून ठेवायचं. ओके, सिम्पल बाईट. हा राग काढू नका त्याच्यावर. ओके, सगळ्यांनी एक बोल घ्या, बाईट करा. हो, जसं पाऊट करतात तसं सेम टाईट ठेवायचं. आपण एकदा पाण्यामध्ये उतरलात ना, ते इन्फ्लेक्ट केलो आपण. दिस वॉक लाईक अ लाईफ जॅकेट. काय झालं आता? त्याच्यामध्ये एअर फिल झालेली आहे. सो जेव्हा आपण घालतो तेव्हा आपण फ्लोट होतो पाण्यावरती. ओके, पाण्याखाली जाण्यासाठी डिफ्लेक्ट करावी लागतं. तो डायव्हर कंट्रोल करणार, तुम्ही नाही. ओके, त्याला फायनली झाला स्कूबा डाईव्ह. जबरदस्त एक्सपिरियन्स होता.
थोडस स्टार्टिंगला पॅनिक झालो कारण तोंडाने श्वास घ्यायची सवय नव्हती म्हणून, पण आता भारी वाटतंय, मजा आली. सो ऑलमोस्ट सगळ्या राईड कम्प्लीट झाल्यात आपल्या. स्पीड बोट असेल किंवा मग सिटिंग बंपर असेल किंवा मग स्लीपिंग बंपर असेल किंवा बनाना राईड असेल किंवा मग स्कूबा डाईव्ह असेल, सगळ्या राईड कम्प्लीट झालेल्या आहेत. फक्त एक राईड बाकी आहे, ती म्हणजे पॅरासेलिंग. सो आता मी पॅरासेलिंग करायला जातोय. मित्रांनो, पॅरासेलिंगचा पण जबरदस्त एक्सपिरियन्स होता, तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळालंच असेल. आम्ही चाललोय काहीतरी वडापाव वगैरे खायला. आणि मित्रांनो, आता मी चाललोय स्कूबा डाईव्हचा व्हिडिओ घ्यायला, जी स्कूबा डाईव्ह तुम्ही आतापर्यंत बघितली सुद्धा असेल. सो मालूम मध्ये आलात तर नक्की स्पोर्ट ट्राय करा, हे वॉटर स्पोर्ट्स जबरदस्त आहेत. आता सगळे वॉटर स्पोर्ट तर झालेच आहेत आपले. आता खूप भूक लागली आहे आणि मी आता चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये, आणि त्यानंतर मी रॉक गार्डनला जाणार आहे आणि सिंधुदुर्ग फोर्टला जाणार आहे. सो भेटूया. कालवा आहोत, कालवा. आणि चिकन थाळीमध्ये काय काय येतात? हा, चिकन थाळी. सो मित्रांनो, आपलं जेवणाचं आता रेडी आहे. इथे आहे चिकन, आहेत चपात्या, आहेत देन, इथे रस्सा आहे आणि सोलकडी पण आहे आणि भात येणार आहे. मालवणी माणसाक चिकन आणि माशाशिवाय दुसरा काय जमणार नाही. सो म्हणून मी आता चिकन थाळी खाल्लेली आहे आणि आता मी चाललो आहे रॉक गार्डनला आणि तिथून मग सिंधुदुर्ग फोर्टला. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत रॉक गार्डनला. ऍक्च्युली मी काल येऊन गेलो इकडे, पण काल रात्र होती आणि मला बघायचं होतं की हे दिवसामध्ये नक्की कसं दिसतं. सो म्हणून मी आता आलेलो आहे रॉक गार्डनमध्ये. सो मित्रांनो, इकडे काहीतरी बेस्ट आउट ऑफ वेस्ट बनवलेलं आहे. सो इकडे प्लॅस्टिकच्या बॉटलपासून बहुतेक हे झाड बनवलेलं आहे आणि ह्या साईडला बघू शकता मित्रांनो, प्लॅस्टिकपासून इथे कासव बनवलेलं आहे. इकडे हा माणूस बनवलेला आहे आणि हा मासा बनवला आहे, मासा. वा. मित्रांनो, माझ्या समोर दिसतोय तो आहे चिवला बीच. आपण संध्याकाळी जाणार होत तिकडे. सो मित्रांनो, हा आहे आपला मरीन ड्राईव्ह, कोकणातला मरीन ड्राईव्ह उपयोग तसाच. तर मित्रांनो, हा होता आपला रॉक गार्डन आणि आता आपण जाणार आहोत सिंधुदुर्ग फोर्टला. तर मित्रांनो, हे आहे तिकीट काउंटर. 90 रुपये तिकीट आहे इथे पर पर्सन. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग फोर्टला आणि आता तुम्हाला दाखवतो मी पूर्ण सिंधुदुर्ग फोर्ट फिरून.
सो मित्रांनो, जेव्हा शत्रू इथून येत असत हल्ला करायला, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी इथून गरम गरम उकळतं तेल फेकलं जायचं. ह्या गॅप दिसतात त्याच्यामधून. सो मित्रांनो, हे आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. सुंदर असा हा किल्ला आहे मित्रांनो. सो मित्रांनो, आता व्लॉग करता करता मला एक माणूस भेटला. सो तो मला विचारत होता की या किल्ल्यावर नक्की काय दगड आणि माती. सो मित्रा, तू जो कोणी असशील, ही व्हिडिओ बघत असशील, तर नीट ऐक. किल्ला बघणं आणि किल्ला समजून घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे. कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं ह्या किल्ल्यासाठी. तुला हक्क नाही मित्र हे सगळं बोलण्यासाठी. सो काय बोलणार अशा लोकांना अजून. तर मित्रांनो, हा किल्ला खूप मोठा आहे तसा, आणि हा फिरायला गेला तर मला रात्र होईल. आणि आता वाजले 5:30, सो आता मी रिटर्न जातोय. मित्रांनो, आता आपण चाललो आहोत चिवला बीचला. वाजले तर 6:15 आणि मला सनसेट मिस नाही करायचा आहे. मित्रांनो, आता आपण आहोत चिवला बीचला आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे जे आहे ते मालवण मधलं मरीन ड्राईव्ह आहे. ह्याला मालवण मधलं मरीन ड्राईव्ह म्हणतात. आणि त्या साईडला आहे आपला रॉक गार्डन, इथे आपण मागाशी गेलो होतो. सो तुम्ही कधी आलात मालवण मध्ये तर चिवला बीच कधी विसरू नका.
महत्त्वाचं बीच आहे, खूप जास्त क्राउडेड नाही आहे इकडे, पण भारी आहे. इथे थोडं आकाशामध्ये थोडासा कलरचं शेडिंग चालू आहे, तुम्ही त्या साईडला बघू शकता. तिथे थोडासा ऑरेंज कलर दिसेल तुम्हाला, ह्या साईडला थोडासा पिंक कलर दिसेल, आणि मग त्या साईडला थोडासा व्हाईट कलर दिसेल. सो मित्रांनो, आता मी ट्राय करतोय सनसेट घ्यायचा. आय होप की मी सनसेट घेऊ शकेल. मी लेट्स ट्राय. मित्रांनो, मला जायचं होतं अतिथी बांबू हॉटेल, जे फिश फूड साठी स्पेशल आहे, पण ते आज बंद आहे सोमवार असल्यामुळे. पण नेव्हर माइंड, आपण उद्या जाऊया. सो मित्रांनो, डिनर तर मी स्किप करणार होतो, पण आता भूक लागली म्हणून मी खातो ही चायनीज भेळ. सो मित्रांनो, असा होता आपला आजचा दिवस. जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि उद्या आपण जाणार आहोत देवगडला. बाय बाय. ज्या गोष्टीसाठी इथे आलेलो ती गोष्टच बंद आहे इथे. आता काय, चला रिटर्न.